सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतील फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपीठ महाराष्ट्र 24 न्यूज प्रतिबिंबित समाज. महालोकशाही विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असलम शाह हसन शाह यांनी तुकोबांची पगडी घालून आज उमेदवारी अर्ज दाखल केला. जे काय रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा या उद्दंत भावनेतून तुकोबांचा विचार आणि जनसामान्यांची सेवा करण्यासाठी तुकोबांची पगडी घालून असलम शाह हसन शाह यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. महालोकशाही विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून 2 एप्रिल रोजी आघाड्यातील प्रमुख घटक पक्ष असलेल्या महाराष्ट्र विकास आघाडी पक्षाच्या एबी फॉर्मवर अधिकृत उमेदवारी अर्ज 10,000 रुपयांचे नाणे व 15,000 रुपये 10-20 रुपयांच्या नोटा जमा करून भरले आहे. असलम शाह हसन शाह यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी MVA राष्ट्रीय महासचिव ॲडव्होकेट अनिरुद्ध याचले लातूर, प्रदेशाध्यक्ष नंदेश आंबाडकर अमरावती, संयोजक ॲडव्होकेट सतीशचंद्र रोठे पाटील, आझाद हिंद शेतकरी संघटनेचे प्रदेश महासचिव संजय एंडोल, हभप गजानन महाराज झांबरे पाटील यासह वारकरी संप्रदायाचे बहुसंख्य पदाधिकारी सोबत होते. पोलीस प्रशासनाने बंदोबस्त आणि वेळेचे बंधन घालत परवानगी नाकारल्यामुळे फक्त 5 प्रमुख पदाधिकारी सोबत घेऊन जांभरुण रोड राऊत कॉम्प्लेक्स येथील संपर्क कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी जात अर्ज दाखल केला. मुस्लिम समाजाचे असल्यावरही हिंदू भगिनींनी ऑक्शन ओवाळले. असलम शाह हसन शाह यांचे चौकाचौकात फुले उधळून हार समर्पित करत स्वागत झाले. त्यामुळे हिंदू मुस्लिम एकात्मतेचे दर्शन बुलढाणेकरांना निवडणुकीत सुद्धा झाले. महाराष्ट्र 24 न्यूज साठी प्रतिनिधी इरफान सय्यद. तसे कोणतेही आदेश इलेक्शन कमिशन नसल्याचा आम्ही निर्वाळा केला, माहिती घेतली, त्यांनी ते आमचे स्वीकार केले. 5-10 हजाराचे सुट्टे पैसे दिले आणि बाकीचे जे पैसे होते ते आम्ही ते सुद्धा चंदा जमा केलेले होते. तर 5-10 रुपयाच्या 20 रुपयाच्या नोटा आहेत जमा केल्या, त्यांचं मोजणं सुरू आहे. ऑथेंटिक सिग्नेचर म्हणून मी तिथे केलेली आहे आणि ते पैसे जर कमी भरले तिथं आमचा व्यक्ती बसलेला आहे दुसरे पैसे द्यायला. आणि आमच्या उमेदवाराचा फॉर्म भरलेला आहे महाराष्ट्र विकास आघाडीतर्फे अधिकृत उमेदवार म्हणून असलम शाह हसन शाह यांची प्रथम मुस्लिम समाजाचे उमेदवार म्हणून उमेदवारी जाहीर झाली आहे. आमचा अर्ज कोणतीही त्रुटी आणि दोष नसताना पूर्णपणे भरलेला गेला आहे. आम्ही विजयी होऊ. किती वेळ लागला पैसे मोजायला शिल्लक? अजून मोजणं सुरूच आहे, मोजणं झाली नाही. किती वेळ झाला तुम्ही अर्ज देऊन आणि आतापर्यंत? आता जवळपास 1.5 तास झाला आहे मला आज जायला आणि बाहेर यायला. शिल्लक मोजणं सुरूच आहे? सुरूच आहे. आमचे तिथं कॅन्डिडेट बसलेले आहे आणि ते व्हेरीफाय करतात. ठीक आहे.